अगदी झटपट होणारे पोटभरीचे आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे कोल्हापुरी धपाटे बनून तयार होत आहेत. नमस्कार, मी सुवर्णा. सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर हे धपाटे ज्वारीचं पीठ वापरून बनवलेलं आहे. तर बऱ्याचदा मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत, तर या पद्धतीने धपाटे बनवून दिलात तर अगदी आवडीने खातील. याचबरोबर ज्या पालेभाज्या मुलं खात नाहीत त्या सगळ्या पालेभाज्या तुम्ही या धपाट्यामध्ये वापरू शकताय. तर हे धपाटे मुलं अगदी आवडीने खातील. मस्त खमंग, खरपूस आणि मस्त चवीचे हे धपाटे बनवायला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी हा पातीचा कांदा घेतलेला आहे आणि ही पात मी स्वच्छ अशी धुवून घेतली. याच्यातील पाणी संपूर्ण निथळून गेल्यानंतर ही बारीक अशी मी कापून घेतली आणि ही जी पात आहे याचा हिरवा भाग आणि पांढरा भाग मी बाजूला केलेला आहे. तर ही हिरवी पात मी साधारण एक वाटीभर घेतलेली आहे आणि हा पांढरा कांदा साधारण मी अर्धी वाटी इथे घेतलेला आहे. याच्यासोबतच इथे मी एक छोटी वाटी ही कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर सुद्धा मी स्वच्छ धुवून यातील पाणी निघून गेल्यानंतर बारीक अशी कापून घेतलेली आहे. तर इथे तुमच्याकडे जर पातीचा कांदा नसेल किंवा तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही भाजी यामध्ये बारीक चिरून वापरू शकताय. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला इथे आपला नेहमीचा कांदा जो आहे तो बारीक चिरून यामध्ये वापरायचा आहे. साधारण एक छोटी वाटी तुम्ही कांदा यामध्ये वापरू शकताय. तर या धपाट्यामध्ये तुम्हाला जर कोणत्याच भाज्या वापरायच्या नसतील तर इथे तुम्ही फक्त बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर वापरला तरीही चालू शकता. तर या भाज्या मी बाजूला ठेवते आणि सगळ्यात आधी आपण ठेचा बनवून घेऊयात. तर यासाठी इथे मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे तवा गरम करायला मी ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण या हिरव्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. या मिरचीची देठं काढून स्वच्छ धुवून पुसून इथे मी या मिरच्या वापरलेल्या आहेत. तर या मिरच्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर 1 चमचाभर तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर हा सगळा ठेचा आपल्याला धपाट्यामध्ये वापरायचा नाही आहे, तर मी थोडंसं जास्तीचा हा ठेचा बनवत आहे. धपाट्यामध्ये आपल्याला थोडासा वापरायचा राहिलेला ठेचा धपाट्यासोबत खाण्यासाठी मस्त लागतो. मिरची छान भाजून झाल्यानंतर यामध्येच मी लसूण टाकून तो सुद्धा हलकासा परतून घेतलेला आहे. मिरची आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, हलकेसे काळे चट्टे पडायला लागले की आपली मिरची भाजली आहे असं समजायचं. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. मिरची आणि लसूण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचा ठेचा बनवणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ठेचा बनवत आहे. तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये किंवा तव्यामध्ये हा ठेचा बनवून घेऊ शकताय. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्येच 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा खडे मीठ मी घालते. तुम्ही बारीक मिठाचा वापर करू शकताय. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. हे मिक्सरला मी जाडसर असं फिरवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर अगदी बारीक असा ठेचा तुम्ही याचा बनवू शकताय. तर हा ठेचा तयार आहे. हा मी आता बाजूला ठेवते आणि आता आपण धपाट्याचं पीठ बनवायला घेऊया. तर यासाठी इथे मी 1 मोठा बाऊल भरून हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ मी या ताटामध्ये काढून घेते. यामध्येच आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर या पिठाला छान चिकटपणा येण्यासाठी आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. यानंतर इथे मी 1/2 चमचा हिंग यामध्ये घालते. याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर हा जो आपण बनवलेला ठेचा होता तो ठेचा आपण यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेचा यामध्ये घालू शकताय. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ठेचा यामध्ये घालू शकताय. तर इथे मी 1 चमचा हा ठेचा यामध्ये घातलेला आहे. तर हे धपाटे मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे ठेचा कमी घातलेला आहे. तुम्ही जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर ठेचा थोडासा जास्त घाला. मस्त तिखट आणि झणझणीत असे हे धपाटे खूप मस्त लागतात. तर आता आपल्याला यामध्ये घेतलेल्या सगळ्या भाज्या आणि कांदा टाकून हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाज्यांचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा मस्त असा गोळा मी मळून घेते. तर हे पीठ आपल्याला खूप घट्टसर किंवा अगदी सैलसर करायचं नाही आहे, अगदी मध्यम असा याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा मी मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर हे पीठ तुम्ही बघू शकताय अगदीच घट्टसर नाही आहे किंवा अगदीच सैलसर नाही आहे, अगदी छान मध्यम असं सॉफ्ट पीठ मी बनवून घेतलेलं आहे. धपाटे बनवण्यासाठी अगदी असंच पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर हे पीठ झाकून मी 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 5 मिनिटांनंतर हे पीठ बघा अगदी छान असं बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपण धपाटे बनवणार आहोत. यासाठी इथे मी पोळपाट घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक छोटंसं कॉटनचं कापड घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही रुमालाचा वापर केला तरी चालेल. तर हे कापड पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून जास्तीचं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि आता हे कापड पोळपाटावरती मी व्यवस्थित असं अंथरून घेते.
तर या कापडामध्ये हलकासा ओलसरपणा असला पाहिजे. जर हे कापड जास्त कोरडं झालं असेल तर या कापडावरती थोडंसं पाण्याचा शिंतोड आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि हलकंसं ओलसर आपल्याला हे कापड बनवायचं आहे. यामुळे धपाटे कापडाला चिटकणार नाही. तर आता बनवलेल्या पिठातील एक छोटा गोळा आपण घ्यायचा आहे. तर इथे धपाटे तुम्हाला कितपत मोठे किंवा छोटे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही हा गोळा घेऊ शकताय. बनवलेला गोळा मधोमध ठेवायचा आहे आणि बोटाच्या साह्याने हा धपाट आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण हा गोळा जो आहे तो पसरवत जायचा आहे म्हणजे छान असा धपाट आपला बनून तयार होतो. जर धपाटा थापताना पीठ हाताला चिटकत असेल किंवा लागत असेल तर मध्ये मध्ये थोडंसं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने हा धपाटा थापून घ्यायचा आहे आणि यामुळे धपाटा अगदी सहज पसरला जातो आणि याचबरोबर हाताला पीठ लागत सुद्धा नाही. तर पीठ अगदी परफेक्ट बनलं की धपाटे अगदी छान असे बनून तयार होतात. हे धपाटे जर तुम्हाला अगदी कुरकुरीत हवे असतील तर अगदी छान पातळ असे थापून घ्यायचे आहेत आणि जर हे धपाटे तुम्हाला अगदी मऊसूद आणि खुसखुशीत हवे असतील तर हलकेसे जाडसर असे हे धपाटे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. तर हे धपाटे मी अगदी छान मऊसूद आणि अगदी खुसखुशीत बनवणार आहे आणि यामुळे हे धपाटे मी हलकेसे जाडसर ठेवलेले आहेत. मस्त असा धपाटा थापून झालेला आहे आणि आता या धपाट्याला 4 ते 5 आपल्याला होल करायचे आहेत. धपाटा भाजताना या होलमध्ये तेल सोडलं की धपाट्याला खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तेल लागतं. याचबरोबर धपाटा छान आतपर्यंत शिजला जातो किंवा भाजला जातो. याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपण कापड धपाटे थापण्यासाठी घेतलेलं आहे हे खूप जास्त मोठं न घेता अगदी गरजेपुरतं घ्यायचं आहे आणि हे कापड शक्यतो आपल्याला कॉटनचंच वापरायचं आहे. आणि हा धपाटा तव्यावरती टाकण्यापूर्वी गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे, मगच हा धपाटा आपण तव्यावरती टाकायचा आहे. कापड काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे. कापड मोठं असेल आणि गॅसची फ्लेम मोठी असेल तर ती कापडाला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला ही छोटीशी काळजी घ्यायची आहे. तर हा धपाटा थापत असतानाच आपल्याला गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान गरम असला पाहिजे जेव्हा आपण हा धपाटा तव्यावरती घालतो. तर हा तवा बघा मी गरम करायला ठेवला होता, मस्त असा गरम झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केलेली आहे आणि आता हा धपाटा अशा पद्धतीने कापडासकट आपल्याला उचलायचा आहे आणि तव्यावरती अशा पद्धतीने अलगद आपल्याला हे कापड अंतरायचं आहे आणि यानंतर थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे जे कापड आहे ते धपाट्यापासून सोडवून घ्यायचं आहे. तर आता गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि आपण जे होल बनवले होते त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे धपाट्याला खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तेल लागतं आणि धपाटे आपले छान मस्त खमंग आणि खरपूस असे भाजले जातात. तर इथे मी तेल वापरत आहे पण तुम्हाला जर तूप किंवा लोणी किंवा बटर वापरायचं असेल तर ते वापरू शकताय. तर आता गॅस मी मध्यम केलेला आहे, याच्यावरती झाकण लावलेलं आहे आणि आता 2 मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा धपाटा जेव्हा आपण तव्यावरती घालतो तेव्हा तवा छान गरम असला पाहिजे. धपाटा घालताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे. कापड काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे. यानंतर आपल्याला तेल धपाट्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण जेव्हा झाकण लावतो त्यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती हा धपाटा 2 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे. तर इथे 2 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि हा धपाटा सोडवून घेतलेला आहे. धपाट्याच्या वरती जे तेल आलेलं आहे ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. यानंतर हा धपाटा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. धपाटा पलटवून घेतल्यानंतर धपाट्याच्या साईडने होलमध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे धपाटा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा खरपूस भाजला जातो. तर या धपाट्याची बाजू पलटून घेतल्यानंतर आपल्याला आता झाकण लावायची गरज नाही आहे. झाकण न लावताच आपण दुसरी बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे. तर या धपाट्याची वरची बाजू बघू शकता तुम्ही, अगदी मस्त खरपूस अशी भाजलेली आहे. तर तुम्हाला जर दोन्ही साईडने असा खरपूस धपाटा भाजलेला हवा असेल तर 2 मिनिटे मोठ्या गॅसवरती आपल्याला दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू तुम्हाला हलकीशी भाजलेली हवी असेल तर मध्यम गॅसवरती 2 मिनिटे तुम्ही हा धपाटा भाजून घेऊ शकताय. तर दोन्ही साईडने मस्त खमंग असा हा धपाटा भाजून मी घेतलेला आहे. तर हा धपाटा मी काढून घेते आणि दुसरा धपाटा बनवायच्या आधी हे जे कापड आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित याच्यातील पीठ स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर कापड अशा पद्धतीने जर तुम्ही स्वच्छ करून घेतला नाही तर पीठ या कापडामध्ये तसंच राहतं आणि दुसरा धपाटा करताना तो धपाटा या कापडाला चिटकून राहतो आणि तव्यावरती धपाटा घालताना तो मोडला जातो. त्यामुळे कापड आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, मगच आपल्याला पुढचा धपाटा बनवायचा आहे.
तर याच पद्धतीने राहिलेले सगळे धपाटे मी बनवून घेणार आहे. अतिशय सुंदर चवीचे आणि मस्त खमंग खरपूस असे हे धपाटे आपले झटपट बनून तयार होतात. तर हे धपाटे बनवून ठेवून थंड करून खायचे नाही आहे, तर हे धपाटे अगदी तव्यातून काढलेले मस्त गरमागरम खाण्यातच खूप मजा आहे. तर अशाच पद्धतीने हे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत. तर आता हे धपाटे मी सर्व करते. तर मस्त खमंग असे हे धपाटे बनवून तयार झालेले आहेत आणि याच्यासोबत मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि याच्यासोबत आपल्याला दही सर्व करायचं आहे. तर तुम्ही दह्याच्या ऐवजी इथे तुम्ही लोण्याचा वापर सुद्धा करू शकता. मस्त गरमागरम धपाटे आणि त्याच्यावरती लोणी आणि सोबतीला हा ठेचा आणि त्याच्यासोबत हा पातीचा कांदा अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. तर या धपाट्यासोबत तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी सुद्धा खाऊ शकता. अगदी कांदा लसूण चटणी सुद्धा खूपच मस्त लागते. शेंगदाण्याची चटणी असेल किंवा तिळाची चटणी असेल किंवा कोरट्याची चटणी असेल तीही या धपाट्यासोबत खूपच छान लागते. किंवा तुम्ही लोणच्याची फोडसुद्धा सोबतीला घेऊ शकताय. तर मस्त खमंग खरपूस आणि फारच चविष्ट झटपट होणारा आणि अगदी पौष्टिक असा हा धपाटा तुम्ही सुद्धा जरूर करून पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.